सातारा जिल्ह्यातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर आणखी काय आताची परिस्थिती आहे? म्हणजे त्यांना ताब्यात घेतलंय की ते स्वतःहून येत आहेत? नाही, आम्ही सकाळी त्यांना मेसेज दिलेला आहे की आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, त्याच्या चौकशीसाठी आपल्याला यावं लागेल. त्याच्यानंतर त्यांचे जे काही दैनंदिन कार्यक्रम होते, पूजापाठ आणि इतर, त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सही घेतली आणि ते झाल्यानंतर ते आता पोलीस स्टेशन साताराकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्या व्हेकलमध्येच आहेत. ते ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतील त्यावेळेस आम्ही त्यांचा एक सविस्तर जवाब नोंदवू आणि त्याच्यानंतर पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू. नक्की त्यांच्यावरती किती गुन्हे आणि कोणकोणती कलमं लावलेले आहेत? त्यांच्यावर सद्यस्थितीमध्ये एकच गुन्हा जो काल दाखल झालेला आहे तो विना परवाना मोर्चा काढल्याच्या अनुषंगानं तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 188, 269, 70 वगैरे ही सेक्शन आहेत. आणि आत्ताच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या 5 सदस्य सातारा शहर पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्यांची देखील तक्रार घेण्याचं काम चालू आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या FIR मध्ये किंवा त्यांच्या तक्रारीमध्ये जे काही कंटेंट आहेत त्याच्या अनुषंगानं सेपरेट गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगानं पुढील कारवाई केली जाईल. सर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची काय कारवाई होईल त्यांच्यावरती? नाही, आता त्याच्यामध्ये सेक्शन्स कुठले कुठले लागतील त्याच्यानंतर हे सेक्शन्स अवेलेबल आहेत, 7 वर्षापेक्षा कमी पनिशमेंट आहे, ह्या सर्व बाबींचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. काही नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा. अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आलाय. काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते H for hippopotamus खूप त्रास होतोय ना त्याला. मुलांशी H for HIV बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे. तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास. सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत. HIV पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा.